नमस्कार, जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे. उरलेल्या चपातीपासून चुरम्याची रेसिपी आपण आज बनवणार आहे. त्यासाठी एवढ्या चपात्या ज्या आहेत त्या रात्रीच्या उरलेल्या आहेत. आता या चपातीसाठी आपण नाश्ता म्हणून मस्त अशी रेसिपी आज बनवणार आहे, चुरम्याची रेसिपी बनवणार आहे. यासाठी चपात्या ज्या आहेत असे त्याचे तुकडे करून घेतले आहेत आणि त्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये बारीक असं दळून घ्यायचं आहे. याचा जो नाश्ता असतो तो खूपच छान लागतो. असं मिक्सरच्या भांड्यात टाकून सर्व असं बारीक दळून घेणार आहेत. असा सर्व चपात्या मी दळून घेतलेल्या आहेत आणि आता यानंतर आपण चुरमा करण्यासाठी आपण त्याचा मसाला बनवणार आहे. त्यासाठी हिरवी मिरची घ्यायची आहेत. हिरवी मिरची तुमच्या तिखटानुसार तुम्ही टाकू शकता. मी 4 ते 5 मिरच्या घातलेल्या आहेत आणि लसूणसुद्धा टाकलेलं आहे. 7-8 पाकळ्या लसणाच्या घातलेल्या आहेत. याचे आपण दळून घ्यायचे आहे. त्याची छान अशी पेस्ट करून घेतली आहे आणि एकीकडे कढई गरम करायला ठेवली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे आणि शेंगदाणे तळण्यासाठी ठेवलेले आहेत. शेंगदाणे जे आहेत तेसुद्धा आपण तेलामध्ये छान अशी तळून घ्यायची आहेत. शेंगदाणे चुरम्यामध्ये खूपच छान लागतात म्हणून आपण यामध्ये शेंगदाण्यांचा वापर करायचा आहे. शेंगदाणेसुद्धा आपण असे साईडला काढून घेतले आहेत. शेंगदाणे तळून झाल्यानंतर आपण आता याला फोडणी देणार आहेत. परत तेल गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये आपण कडकडीत अशी जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आहेत. छान अशी तळतळून दिली आहेत. नंतर बारीक चिरलेला कांदा जो आहे तो आपण यामध्ये टाकणार आहे. छान असा बारीक चिरून चिरलेलाच कांदा यामध्ये घालायचा आहे आणि तो सुद्धा आपण लालसर होईपर्यंत छान असा परतून देणार आहेत. कांदा परतल्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे. कढीपत्त्याने सुद्धा आपल्या चुरमा जो करतो त्याला चव छान येते आणि कढीपत्ता जो आहे तो आपण आधीच टाकायला पाहिजे होता पण मी तो नंतर टाकला आहे. कांदा जो आहे तो लालसर होईपर्यंत आपण आपल्या जो चुरमा बनवलेला आहे त्याला आपण थोडंसं पाणी टाकून मऊसूत करणार आहे. पाणी टाकलं की मग तो जास्त मोकळा आणि सुटसुटीत होत नाही म्हणून आपण थोडंसं त्याला पाणी टाकायचं आहे. त्या शिळ्याचा पत्ता असल्यामुळं मऊ होत नाही म्हणून आपण त्याला पाणी टाकणार आहे थोडंसं, जेणेकरून ते चुरमा जो आहे तो आपला मऊसूत आणि छान होईल. असं थोडंसं आपण पाणीचा शिपका मारायचा आहे. फक्त थोडंसं असं आमण्यावर पाणी शिंपडलं आहे आणि आता असं थोडंसं साईडला ठेवलं आहे आणि तोपर्यंत आपला कांदा आणि परतून झाला आहे की नाही हे बघू शकतो आपण. आणि तुम्ही यामध्ये टॅमॅटोचा सुद्धा वापर करू शकता. अजून भाज्या हव्या असतील की शिमला वगैरे तर तेसुद्धा तुम्ही यामध्ये वापर करू शकता. आपण मिक्सरमध्ये लसूण आणि हिरवी मिरची जी पेस्ट जी केलेली आहे ती यामध्ये मी घातलेली आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण हे जे पेस्ट बनवलेली ही टाकून घेतली आहेत आणि तीसुद्धा आपण मिक्स करून घ्यायची आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मिरच्या चिरूनसुद्धा टाकू शकता किंवा लाल मिरची जर आवडत असेल तर लाल मिरचीसुद्धा आपण बनवलेल्या चुरम्यामध्ये खूपच छान लागते. असे आपण हिरवी मिरचीची जी पेस्ट केली होती ती परतून घेतली आहे. चुरम्याला कलर येण्यासाठी आपण हळद घालणार आहे. 1/2 चमचा मी यामध्ये हळद घातली आहे आणि हा जो आपण नाश्ता बनवतो हा खूपच छान आणि पोटभरीचा नाश्ता आहे आणि खूपच छान अशी रेसिपी आज आपण बनवलेली आहे. आता आपण यामध्ये संपूर्ण चुरमा जो आहे तो असा टाकून घ्यायचा आहे आणि खूप सोपी आणि इझी रेसिपी आहे. एखाद्या वेळेस आपल्या खूपच चपात्या उरतात आणि मग आपण याचं काय करावं काय नाही हे लक्षात येत नाही आणि म्हणून आपण यासाठी असं ही एक नाश्त्याची रेसिपी खूपच सोपी आणि छान आहे. चवीनुसार मीठ घातलं आहे. याआधीसुद्धा मी शिळ्या उरलेल्या चपात्यांची रेसिपी बनवलेली आहे. शिळ्या चपात्यांची तुकडीसुद्धा खूप छान लागतात. तीसुद्धा मी रेसिपी बनवलेली आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता.
असं सर्व परतून घ्यायचं आहे, छान असं परतून घ्यायचं आहे. आणि आपण जी शेंगदाणे तळलेली होती ती सुद्धा यामध्ये घालून घेणार आहेत. आणि शेंगदाणे खाताने खूपच छान लागतात म्हणून आपण यामध्ये शेंगदाण्यांचा वापर करायचा आहे. आणि बाजरीच्या भाकरींचा सुद्धा असाच प्रकारे चुरमा बनवला जातो आणि त्याचीसुद्धा चव खूपच छान अशी लागते. छान अशी एक वाफ आपण याला छान अशी द्यायची आहेत. आणि वाफ देण्यासाठी आपण थोडंसं झाकून ठेवणार आहे, 2-3 मिनटं छान असं झाकून ठेवणार आहेत. म्हणजे आपण जो चुरमा बनवला आहे त्यांना छान अशी वाफ लागेल. आणि बघू शकता तुम्ही आपला हा चुरमा जो आहे तो तयार झालेला आहे. आणि थोडीशी साखर टाकायची ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकले तरी चालेल, आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालेल. अशा प्रकारे सर्व असं परतून घ्यायचं आहे, ते साखरसुद्धा यामध्ये विरघळून जाईल. पुन्हा एकदा आपण त्याला वाफ दिली आहे. आणि आपली ही चुरम्याची जी रेसिपी आहे ती अशी तयार झाली आहे आणि छान असा आपण हा चुरमा तयार केलेला आहे. तुम्ही ही रेसिपीसुद्धा नक्की ट्राय करा, सर्वजण आवडीने खातील अशी ही रेसिपी आज आपण बनवलेली आहे. आणि आपण यावर कोथिंबीर टाकून घ्यायची, कोथिंबीरीनेसुद्धा छान अशी टेस्ट आपल्या या चुरम्याला येणार आहे. आपण वरण अशी छोटीशी कोथिंबीर जी आहे ती टाकून घेतली आहे. अशा प्रकारे आपली ही चुरम्याची रेसिपी जी आहे ती तयार झाली आहे. छान अशी वाफसुद्धा आपल्या चुरम्याला बसलेली आहे. अशा प्रकारे आपला हा चुरमा जो आहे तो असा तयार झाला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद.